कामगार ही या देशाच्या प्रगतीतील मधली फळी आहे. देशाच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी सगळ्यात जास्त रक्त सांडलं तो हा कामगार आहे. पण आज हा कामगार दुर्लक्षित झाला आहे. अशा कामगारांचा आज हा सत्कार सोहळा होत आहे. ही बाब नक्कीच त्या कामगारच नव्हे तर इतर कामगारांचं देखील मनोबल वाढवणारी आहे. मी रेवणकरांना विनंती करतो की त्यांनी पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. मी असं नाव घेणार आहे जे आता आपल्यामध्ये नाही आहे, पण हो, खऱ्या अर्थाने हा माणूस कामगारांच्या हितासाठी लढत राहिला. आता आपण मरणोत्तर ज्यांना हे अवॉर्ड देणार आहोत ते आहेत आपल्या सर्वांचे लाडके आणि माझा मित्र श्री आत्माराम मोहिते. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांच्या पत्नीचा सत्कार करावा. आत्माराम, तर आत्माराम आहे. आत्माराम मेलो मी, आता मी सस्पेंड होईल. हा जिवंत आहे कसा? मी तर त्याच्या मैत्याला गेलो. मग हा कोण आहे? काका, मी तुमचा आत्माराम, आत्माराम मोहिते. हा 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 बाळ, मी तुला ओळखत नाही का? काहीतरी गैरसमजुतीने यांनी तुला मरणोत्तर अवॉर्ड डिक्लेअर केलंय. मी तुझा सत्कार करतो. थांबा काका. अहो काय करताय तुम्ही? हा माझा नवरा नाहीये, हा आत्माराम मोहिते नाहीये, हा कोणतरी बहुरूपी आहे. तुम्हा सर्वांना कळत का नाही आहे? हा आत्माराम मोहिते नाहीये. कोण आलाय असा? कसा जिवंत झाला रे हा? शक्य नाही. अहो काका, मी सांगतो ना, मला माहिती आहे आत्माराम नाहीये. अहो डेथ सर्टिफिकेट आहे माझ्याकडे, डेथ सर्टिफिकेट. अहो अवनीला तेव्हा होते ना मी तिथे. अरे पण इतका गोंधळ घालण्यापेक्षा त्याचं बोलणं तरी एकदा ऐकून घ्या.